ब्रिटिशांना सळोकी पळो करून सोडणारे राघोजी भांगरे। पेशवाईचा अस्त झाल्यानंतर इंग्रज सरकारचे राज्य सुरू झाले। याच काळात ब्रिटिशांना सळोकी पळो करून सोडणाऱ्या आदिवासी महादेव जमातीच्या बंडखोरांनी व त्यांच्या नायकांनी स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान दिले। परकीय सत्तेशी प्राणपणाने लढणारा याच परंपरेतील सह्याद्रीचा वाघ म्हणून राघोजी भांगरे यांचा दबदबा मोठा होता। अशा आद्यक्रांतिकारकाच्या कार्याला देवया थोडक्यात उजाळा। अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील देवगाव येथे 8 नोव्हेंबर 1805 रोजी राघोजी भांगरेंचा जन्म झाला। आदिवासी महादेव कोळी जमातीतील आई रमाबाई व वडील रामजी यांच्या पोटी जन्म झाला। वडील ब्रिटिश सरकारच्या दरबारी सुभेदार म्हणून नोकरी करत होते, परंतु ब्रिटिशांनी 1818 साली मराठा सैन्यास हरविले। त्यानंतर महादेव कोळ्यांच्या सह्याद्रीतील किल्ल्यांच्या वतनदाऱ्या काढल्या, त्यामुळे परंपरागत अधिकार काढल्याने महादेव कोळ्यांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध असंतोष निर्माण झाला। एकदा कोकणात दरोडा पडला, त्याचा आरोप राघोजींच्या वडिलांवर लावण्यात आला। परिणामी पोलिसांनी राघोजींच्या घरच्यांचा अतोनात छळ केला। यावर राघोजीने राजूर प्रांतातील पोलीस अधिकारी अमृतराव कुलकर्णी यांची भेट घेऊन छळ थांबविण्यास सांगितले। त्यातूनच दोघांमध्ये बाचाबाची झाली। रागाच्या भरात राघोजीने मुंडक तोडून एका कोपऱ्यात ठेवलं। धाडसी राघोजीला कोणीही अडवण्यात धजावले नाही। त्यानंतर 1826 मध्ये राघोजी भांगरे व बापू भांगरे यांच्या नेतृत्वात क्रांतीची मशाल अधिकच तीव्र झाली। मायभूमीला मुक्त करण्याची शपथ घेतली। त्यानंतर इंग्रजांना राघोजीने सळो की पळो करून सोडले। इसवी सन 1828 ला शेतसारा वाढवण्यात आला। सारा वसुलीमुळे गरिबांना पैशांची चणचण भासू लागली। सावकारही गरिबांना पैसे देऊन कर्जाच्या मोबदल्यात जमिनी बळकावू लागले। त्यावर राघोजीने सावकारांविरोधात अहमदनगर, पुणे, नाशिक, ठाणे या ठिकाणी बंडकऱ्यांच्या टोळ्या उभ्या केल्या। त्यानंतर इसवी सन 1830 साली अकोले तालुक्यातील रामा किरवा याला पकडून अहमदनगर येथील तुरुंगात फाशी देण्यात आली। यामुळे महादेव कोळी जमातीच्या बंडखोरात इंग्रजांविरोधातील असंतोष वाढत होता। राघोजीला पकडण्यासाठी ब्रिटिश सरकारने 5000 रुपये बक्षीस जाहीर केले। कॅप्टन मँकिटॉश याने हे बंड मोडण्यासाठी खिंडी, दर्या, रस्ते, जंगले याची बारीक सारीक माहिती मिळवली, परंतु बंडखोर वरमले नाहीत। बंड तीव्र झाले। ब्रिटिशांनी कुमक वाढवली, मार्ग रोखून धरले, 80 जणांना कैद केले। दहशतीमुळे लोक उलटले। फितुरीमुळे राघोजीचा खंबीर साथीदार बापूजी भांगरे मारला गेला। बंडासाठी पैसा उभारणे, समाजावर पकड ठेवणे व छळ करणाऱ्या सावकारांविरोधात धडा शिकवणे या हेतूने राघोजी खंडणी वसूल करीत असे। इसवी सन 1844 ते मार्च इसवी सन 1846 या काळात राघोजींचे बंड शिगेला पोहोचले होते। बंड उभारल्यानंतर राघोजीने आपण शेतकरी गरिबांचे कैवारी असून सावकार व इंग्रजांचे वैरी आहोत अशी भूमिका जाहीर केली होती। इसवी सन 1845 जुन्नरचा उठाव ठरला। कॅप्टन मँकिटॉशने 20,000ची फौज घेऊन वेढा टाकला। यावेळी मोठी हार पत्करावी लागली। भागोजी नाईक, खंडू साबळे आदी निष्ठावंत साथीदार धारातीर्थी पडले। राघोजी तुरी देऊन निसटला। राघोजीला कोणाला शोधता येऊ नये म्हणून गोसाव्याच्या वेशात फिरू लागला। पंढरपूर येथे बंडाच्या काळात तेथील आदिवास्यांना पुन्हा जमा करून बंड करण्याच्या तयारीत असणाऱ्या राघोजीला इंग्रजांनी पकडले व ठाण्यास नेले। त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला गेला। इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांना वकील मिळू दिला नाही। त्याने कोर्टात स्वतःच बाजू मांडली। 2 मे 1848 रोजी ठाणे सेंट्रल जेल येथे राघोजी भांगरेंना फाशी देण्यात आली। आजही आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान म्हणून राघोजी भांगरे यांचे नाव सर्वांच्या तोंडी आहे, तर अनेक भागात राघोजींचे पुतळे उभारण्यात आले आहे। संकलन संतोष यादव।